तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ता वाजल्या सकाळच्या 9 साडे 9 वाजले असतील. तर माझा स्वयंपाक झाला आहे, माही शाळेला गेली आणि आता मी आले पाठीमागच्या दरवाजामध्ये. तर ही आणले आम्ही नवीन, आमच्या घरातला नवीन मेंबर, छोटंसं रोपटं गुलाबाचं झाड आणले. तर ही आणले आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी. तर तुम्हाला दाखवलं नाही मी, थोडंसं लेट दाखवलं कारण झाड इकडं होतं ना त्यामुळं. तर ही 15 ऑगस्टच्या दिवशी आणले आणि मी ह्याला ठेवलं आहे बोळीमध्ये, बोळीमध्ये एका साईडला ठेवले का जेणेकरून तिथं ऊन पण येते. तर ही बाटली आहे, ही बाटली तसलं क्लीनर होतं, टी काचा पुसायचं, तर ते रिकामं झालं होतं. तर मग म्हणलं चला ह्याचा पण आपण काहीतरी उपयोग करावा. मग ती माहीनं त्याला स्प्रेला हे केलं, स्प्रे मारायचा हे केलं. तर आता इथं मी बाटली भरते, लई फास्ट तोटी केली नाही कारण तोटी फास्ट केली तर मला पाणी भरावं का बाटली धरावं का मोबाईल धरावं हेच कळायचं नाही. मी बसले इथं दरवाजाच्या ह्याच्या म्हणजे कट्ट्यावर बसले आणि तिथून मी हात लांबून तोटी सहज हाताला येते माझ्या. तर माझी भांडी पण राहिलं घासायची, मी टी व्ही चालू करून ठेवला होता, टी व्ही बघत बघत काम करत होते सगळं आणि व्हिडिओ पण काढत होते. तर टी व्हीला लागली होती गाणी आणि आता मी ह्याला पाणी मारणार आहे. तर इथं माझं सगळं काम झालेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि मिशोवरून आणलेलं प्रोडक्ट मी हिथंच ठेवले आणि आपला ही पोछा पण हिथंच ठेवला आहे. माहिती सायकल आणून ठेवली इथं, त्याचं पण लई मोठं कारस्थान आहे त्या सायकलीचं, म्हणून हिथं आणून ठेवली. तर इथं आता झाड आहे आणि मस्तपैकी असं ऊन बिन येतं आहे, सकाळनं भारी वाटते तिथं गेल्यावर. मला फ्रेश वाटते बाहेर, एवढं फ्रेश वाटत नाही एवढं इथं पाठीमागं भारी वाटते. तर मी इथं पाणी मारते आता झाडाला. तर झाडांना, गुलाबाच्या झाडांचं म्हणजे रोग बी काही येत नाही बरं का. तर ती पाणी मी लवकरच करणार आहे आणि कशाचं करणार आहे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी. तर कशाचं पाणी करणार आहे त्या गुलाबाच्या झाडांसाठी. तर एवढं छान झाड मी पहिलं पण आणलं होतं झाड, पण ते काय झालं त्याला तसलं जंगली गुलाबासारखंच म्हणजे सगळं पालाच यायला लागला नुसता, ना कळी आहे ना फुले आहे ना काहीच व्हाय ना, तसंच वाढलं आहे ती. आणि दुसरं एक आणलेलं होतं म्हणजे कांडी आणली होती, लावली होती तर ती बाहेर लई भारी आले गुलाबाचं झाड, तरी पण त्याला तोडलं होतं गेल्या वेळेस. रिक्षाला यायला जायला जागा नव्हती म्हणून तोडून टाकलं होतं तो गुलाब. तर ही आता इथं मी मारले पाणी बिणी, बघा गुलाब किती छान दिसतोय पाणी हे मारल्यावर. आणि फ्रेश वाटतंय, स्वयंपाक करायला पण भारी वाटते आणि संध्याकाळच्या टायमाला जास्त भारी वाटते कारण झाड बीड दिसतंय तिथूनच मस्त वाटतं. पण भांडी राहिले घासायची, घर झाडून बिडून झालंय माझं स्वच्छ करून. आणि मला आता मी तुम्हाला दाखवते हे माझं बाहेरचं. तर बाहेरून बघा असं दरवाजा बिरवाजा आहे, अजून काय प्लास्टर नाही भिंतीला पाठीमागच्याही काय नाही, पाठीमागचाही व्ह्यू आहे त्यामुळं प्लास्टर नव्हतं काही नव्हतं. आणि मी पाठीमागं झाडून मारायला आले होते म्हणजे झाडून काढायचे होते मला ही बोळ, मी झाडू पण घेऊन आले. तर हो का ऊन यायला लागले आता, सकाळ सकाळ होतं त्यामुळं नव्हते, आता ऊन यायला लागले थोडं थोडं. तर या झाडाला ऊन पण लागते, ऊन पण पाहिजे ना वाटतं झाडांना. मिसळ पाव संध्याकाळचा बेत आणि संध्याकाळचा बेत म्हणजे आम्ही कधी केलेलं होतं शिजून झाल्यावर आमचा रेसिपी काय तुम्हाला दाखवली नाही. 2 ते 3 वर्षापासून ज्यासाठी आम्ही झटत होतो ती गोष्ट आमची पूर्ण झालेली होती. म्हणून आम्ही त्या दिवशी एक छोटीशी आमची आम्ही केली होती, पण पार्टीला टोमॅटो काय हजर नव्हतं त्या दिवशी. अद्रक त्यांना 11 साडे 11 वाजले होते यायला. आणि मटकीची भाजी केली, तर मटकीच्या भाजीला मी काय रेसिपी दाखवली नाही तुम्हाला. मला दुसरी कामं पण होती त्यामुळे मी काय दाखवली नाही. मोबाईल लावा हे करा, इथं कांदा चिरून ठेवलाय मी. आता कशाला ठेवलाय तुम्ही बघताय, पाण्यात ठेवलाय लई तिखट होता कांदा. तर इथं आता आमचं, माझं आणि माहीचं जेवण चाललंय. आता काय करायचं आम्ही दोघीच होतो कारण ह्यांना यायला 11 साडे 11 वाजले. आमचं त्या दिवशीचं सेलिब्रेशन आम्ही दोघींनच ना इलाजांनी साजरा केला. तर आम्ही मिसळपाव परत आणखी मिसळपाव कोशिंबीर कोथिंबीर घेतली, कांदा घेतलाय, कांदा कोथिंबीर पप्पाला ताट वाढत होते. पण माही काय म्हणली की तू नको वाढू माझं, माझं ताट माझं मीच करते ताट, कारण तिची तिला ताट करायला आवडत होतं म्हणून तिचं तिनेच केलं ताट. आम्ही टाकलं फरसा नाही. तर बघा साधी सुधी अशी मिसळपाव कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका. आणि खरंच म्हणजे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना जास्त काय माहिती नाही माझ्याबद्दल, तर मी लवकरच त्यांना माझ्याबद्दल पण माहिती सांगेल. किंवा तुम्ही माझ्या जुने व्हिडिओ पण पाठीमागं जाऊन बघू शकताय. माझ्या कहाणीचे व्हिडिओ हे जुने व्हिडिओ म्हणजे
मी म्हणजे सगळं सांगितलेलं आहे, कहाणी सांगितलेलं आहे, कहाणीचे पण माझे 12-13 भाग आहेत. तर इथं मी कांदा टाकला ह्याच्यावर आणि कोथिंबीर पण टाकली आणि रसा पण वरती. आता वरलं तर माही म्हणते की नको नको माझं बघा, कोशिंबीर पण केली मी मस्त अशी, कोशिंबीर छान झाली होती, मस्त झाला होता त्या दिवसाचा बेत संध्याकाळचा. पण ह्यांना काही जास्त त्या दिवशी खायला भेटलं नाही कारण लय उशीर आल्यामुळं. माहींनी आम्ही दोघी पण जेवलो, माहीला लय भारी वाटलं बरं का त्या दिवशी. खरं तर हे आमचा आनंदाचं सेलिब्रेशन आहे, छोट्या छोट्या गोष्टीतूनच म्हणजे काय म्हणतात की छोट्या गोष्टीतूनच आम्ही आनंद घेतो. कोशिंबीर आमची एक होती, त्याचा आम्हाला आनंद मिळालाय कारण माझ्या आयुष्याचं कल्याण होणार होतं, झालं होतं. मला आयुष्यभराची काय करावं आता, जे अपंगांना सगळ्या सुविधा असतात त्या मला मिळणार होत्या. अजून माझे काही कागदपत्र हे झालं नव्हतं, फक्त सर्टिफिकेट आलं होतं. त्या दिवशी सेलिब्रेशन आमचं थोडक्यात माना टाकायला लेट झाला मला थोडा. कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. आता माहीला विचारते मी, तर अभ्यास करत होत आलं खायला. अरे अरे लय कांदा झाला, ती थोडासा टाक. तरी आहे बरं का, आम्ही लय नाही केली हो का. पाव आणल्यात आणि फरसाणा पण आणलाय. धर घे काढून. खा बर. तर बघा या जेवायला कसं वाटतंय आमचं जेवण. कसं लागतंय आ भारी. थँक्यू.